बारामती तालुक्यातील मुसा काकडे महाविद्यालय नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असून या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयानं रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयात माजी विद्यार्थी आर एन शिंदे सभागृहात स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे। 1972 पासून ते आजपर्यंतचे माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। माजी विद्यार्थ्यांची संख्या खूप असल्यानं संपूर्ण महाविद्यालय परिसर गजबजून जाणार असल्याचं चित्र दिसणार आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष शहाजी काकडे देशमुख यांनी दिली आहे। सहकार माळशी स्वर्गीय मुकुटराव साहेबराव काकडे यांनी 1972 साली मुसा काकडे महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याला आता उद्याच्या 20 तारखेला 50 वर्ष पूर्ण होत आहे। कॉलेजच्या या 50 वर्षांच्या वाटचालीमध्ये जवळपास 46 बॅचेस डिग्री घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि हजारो मुलं या कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून आज त्या ठिकाणी आपल्या आयुष्याची पुढची वाटचाल करत आहेत। 50 वर्षांची वाटचाल पूर्ण होत असताना माजी विद्यार्थी संघटनेचं काम आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणानं करत असताना माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं नियोजन या सुवर्ण महोत्सवाचं निमित्ताने करावं अशी कल्पना आमच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या पद्धतीनं आम्ही 19 जूनला रविवारी माजी विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा त्याचं आयोजन केलेलं आहे। सकाळी 10 वाजता त्या मेळाव्याची सुरुवात होणार आहे, 4-4:30 वाजेपर्यंतचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमच्याकडे नोंदणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहेच, परंतु अजूनही मी आवाहन करतो उद्याच्या 19 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता मुसा काकडे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी त्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं। अनेक जुन्या मित्रांच्या भेटी या निमित्तानं त्यांना त्याची संधी मिळणार आहे। काही जुने त्या काळातले प्राध्यापक मंडळी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, तशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। तर माझं आवाहन राहील सर्व माजी विद्यार्थ्यांना की उद्याच्या 19 तारखेला रविवारी सकाळी 10 ते 4 एवढी वेळ आपली या मेळाव्यासाठी आपण राखून ठेवावी, आपण उपस्थित राहावं ही माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो।